नमस्कार मंडळी नवीन पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या पॉडकास्टची तुम्ही सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत होतात मला माहिती आहे पण काय झालं ना आपल्या काजू पतलीने मध्येच घोळ घातला त्याच्यामुळे मग मध्येच मला झमुऱ्याला घुसवावं लागलं नाही तर खरं तर प्लॅन कालच होता पण ठीक आहे आणि झमुऱ्याच्या बाबतीत दोन शब्द अजून बोलायचे झाले तर मला त्याला हे सांगा असं वाटतं की झमुऱ्या जर जा तुझ्याकडे इतकाच फ्री टाईम होता ना तर मग दुसऱ्यांकडे जाऊन जे फुकटचं हादरतोस ना आणि त्यांना फुकटचे उलाहुल देतोस की आमच्याकडे पण या ना एकदा पण असं प्लॅन करू तुम्हाला काय पाहिजे ते करून घालू तुम्हाला काय खाणार तुम्ही फिश खाणार की चिकन खाणार की मटण खाणार तर ते आहे ना ते तू करू शकत होतास पण एक दिवस आपल्या हातातला पैसा सोडेल तर तो चिकट गुंड्या कसला सगळ्यामध्ये मुस्ता पैसा पैसा पैसा, पैसा। कुठून पण आना चैये आंदो वांदो वांदो चला एनिवेज आपल्या टॉपिकाचा झमुरा नाही आहे पण ही कॉमेंट मला आली होती सकाळी आणि इट वॉज सो ॲप्ट की मला असं वाटलं की ते आता ते मेन्शन करायलाच हवं आणि अजून एक गोष्ट मी कम्युनिटीला एक पोस्ट टाकली आहे तर तुम्ही जाऊन ती चेकआउट करा आणि ते इंस्टाग्रामवरती ते रील एकदा बघा खरंच म्हणजे आपल्याला जे आपण इतके दिवस सांगण्याचा सा प्रयत्न करतोय ना फॉर द न्यू जनरेशन ते त्यामध्ये एक एकदम ॲप्ट मेसेज दिलेला आहे तर तुम्ही नक्की ते चेकआउट करा आणि वळी आता आपण आपल्या आजच्या पॉडकास्टकडे जे असणार आहे तुमच्या फॅमिलीत वालीला घेणार का तुमच्या फॅमिलीत वालीला घेणार का ओळखलं ना ना माझी मंडळी आहेच हुशार आजचं पडकाश असणार आहे आपल्या युरोपातील भारतीय आई बोंबल काकू यांच्यावर आजकाल काका बडे तेज ते हो बडे तेज ओरे हो आज काय गोंधळ घातला तो बघितला आम्ही किती म्हणजे माणूस आहे ना किती चप्टर असू शकतो ना ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले अनोज राव आता मला मी त्यांना एकदम साधा भोळा गाव का लोंडा जिसने इतनी त की आहे असं काहीतरी समजत होती पण तू पण एकदम बहुत चलाक ब्रो वेळी चलाक बरं झालं मी आत्तापर्यंत ना त्या टॉपिकवर पॉडकास्टच नाही केलं म्हणजे मला करायचं होतं मी पण तोच विचार करत होती पण मी तर खूप खुश आहे की मी तो पॉईंट रेज नाही केला आणि अनुजरावांचा प्लॅन फिसकटवला अनुजरा इतके दिवस तुम्ही व्हिडिओ टाकले एकतर ते तीन दिवसाचे दहा व्हिडिओ करून टाकणार आहे तुम्ही हे तर आम्ही आधीच हेरलं होतं हळूहळू करून प्रत्येक दिवशी एकेका दिवसाचे तीन तीन व्हिडिओ शूट करून इन्स्टॉलमेंटमध्ये टाकत आहात आणि स्पेशली त्याच्यामध्ये खाण्यापिण्याचं काहीही दाखवलं नाही का कारण का, का अनुजरावांना ही गोष्ट आधीच माहिती होती की आपण खाण्यापिण्याचं काही नाही दाखवलं ना तर वांगेवालीला लोकं ट्रोल करणार आणि मग ती ट्रोल झाली की मग आपण आपला हुकुमका इतका काढूया आणि आपण खाण्यापिण्याचा व्हिडिओ टाकूया पण अनुजराव तुम्ही हे विसरलात की ठका स्मार्टक हा नेहमीच असतो तर तुम्ही स्मार्ट आहात ना तर मी एक्स्ट्रा स्मार्ट आहे तर तुम्ही आता खाल्लंच आहे ना तर आता आम्हाला हे पण सांगा की पुढचे दोन दिवस तुम्ही खाल्ले खरंच की मॅगीवर दिवस काढले ते पण सांगून टाका कशाला उघाचं स्ट्रोल बिल होतं आहे ना अननेसेसरी तुम्हाला काय दाखवायचं आहे की आम्ही चुकीची इन्फॉर्मेशन स्प्रेड करतो पण मी तर पूर्ण इन्फॉर्मेशन घेतल्याशिवाय कुठलीच इन्फॉर्मेशन देत नाही त्यामुळे यू डोंट वरी अबाउट इट अनुजराव तिथे जाऊन पण काय खाल्लं वांग्याचं भरीत म्हणजे वांग काय या वांगोची पाट काय सोडत नाही आणि तिला तर बहुतेक इतकी भूक लागलेली बिचारी सकाळपासनं काही खायला प्यायला दिलं नव्हतं त्या टॉट या चिप्सवरती जिवंत होती तर ते मिळाल्याबरोबर आधी आधी अधाशासारखं असं असं खाल्लं मग तिला रिअलाईज झालं मी तर खूप सोफेस्टिकेटेड आहे मला तर काट्या चमच्याने पण खाता येतं आणि मग नंतर मग ती भजी वांग कसली वांग्याची नाही सॉरी टोमॅटोची भजी होती ती टोमॅटोची भजी एकदम असं काट्या चमच्याने खात होती असू दे असू दे माहिती आहे माहिती आहे मला तुला येतं ते खाता खा खा एन्जॉय कर एन्जॉय आणि तो ज्यूस घेऊन आला तर त्याला म्हणते दिस इज माइंड अरे त्याने तिथे सेंटरला ठेवलं त्याला काय करायचं आहे की हे तुझा ज्यूस आहे की त्याचा ज्यूस आहे की तिचा ज्यूस आहे आणि कोणाचा ज्यूस आहे त्याने तिथे आणून ठेवलं तर आता ज्याचा ज्याचा आहे ते त्याने ते त्याने उचलून आपापला ज्यूस घ्या ना मठबाई बाई कुठे पण फक्त दिस इज ना हा वर्ड इला दिस अँड दॅट हे बोलण्याचं एक संधी ओढत नाही दिस धिस डॅट डेट डॅट दिस दिस बाकी तर बिलकुल मॅनर्स आणि एटिकेट्स काय असतात कशाशी खातात त्याच्याशी हिला काही घेणं देणंच नाही आहे थँक्यू तर तोंडातनं तोंडा तों निघेल तर शपथ ती एक आहे ना आपली टॉकिंग टॉम तिला काय किती भारीत भारी गोष्टी आणून द्या किती तिच्यासाठी चांगलं करा तिच्या तोंडातनं थँक्यू निघत नाही त्याच्यानंतर हिचाच नंबर ही पण एक नंबरची टॉकिंग टॉम टू पॉईंट आहे ना रेस्टॉरंटमध्ये कोणाला थँक्यू बोलणं कोणी आपल्याला सर्व केलं म्हणून त्याला थँक्यू बोलणं ना कोणी आपलं लगेज उचललं म्हणून त्याला थँक्यू बोलणं हे तर सर्व सोडूनच द्या म्हणजे त्याच्यामध्ये तर ह्या गोष्टी बरं कॉमन होत्या म्हणजे सगळ्या फॅमिलीसाठी होत्या तर अनोजराव तरी थँक्यू म्हणत होते तर हिला गरज नाही तर हिने नाही म्हटलं चला ठीक आहे पण ॲटलीस्ट स्वतःचं फोटो शूट होतं तर त्या लोकांना तरी तू थँक्यू म्हणायचं ठीक आहे भाई तू पैसे दिले फुकट नाही घेतलंस बट स्टील तू त्यांना थँक्यू तर म्हणू शकत होतीस ना ते पण अनोजरावांनी म्हणायचं म्हणजे हा कसला ॲटिट्यूड आहे आय जस्ट विश की त्या आहेत ना ते जे काही एटिकेट्स आणि मॅनर्स आहेत ते अनोजरावांचं बघून त्याप्रमाणे शिकतील हिच्यावर गेल्याना हिला जर इमिटेट केलं तर मग संपलंच पण हळूहळू मला उलट असंच वाटायला आहे की अनोजरावच हिच्यापासून इन्फ्लुएन्स होत आहेत की काय हळूहळू अनोजरावांचं वागणं बदलत चाललंय जसं की एक इन्सिडेंट्स मी पहिलेच सांगितला आणि अजून एक ते कॉडसेट घातला तर आपल्याला एकदम टॉन्ट मारून एकदम सांगता हा मिठी चुरी बन रे हो अनुजराव की बघा ज्यांना बघायचं आहे त्यांनी बघा की मी किती छान कॉडसेट घातलं आहे कसा दिसतोय मी छान दिसता छान दिसता आम्हाला काही फरक पडत नाही तुम्ही कॉडसेट घाला नाही आता नका घालू आम्हाला काय करायचं आहे पण ते ते कपड्याचं ना स्टिकर आहे ना ते तरी काढा आणि जरा हायजीन नावाची काही गोष्ट असते की नाही घेतला तर डायरेक्ट उचलला घातला जरा धुवा वगैरे त्यांना त्याचे स्टिकर काढा नंतर आयन करून घाला असेच घातले ते, असे ते कपडे उचलून आम्हाला चिडवायला निघाले होते स्वतःच हसं करून घेतलं आणि बोंबल मात्र सुधारते हा हळूहळू सगळं काही प्रनन्सिएशन्स वगैरे चेक करून घेते विचारून घेते की ह्याला कसं प्रनाऊन्स करतात आणि मग बरोबर आपल्याला सांगते की हे असं नाही असं प्रनाऊन्स केलं जातं व्हेरी गुड बोंबल व्हेरी गुड पण काका तुमचं काय तुम्ही तर एकदम पागल मजनू आवारा पागल प्रेमी दिवाना तुमच्या लेवलला यायला बघते तिचं तर भल होईल पण तुम्ही का तिच्या लेव्हलला उतरताय तुम्ही पण तिच्या लेवलला उतरायला लेवल ला लागलेत आजकाल कसा प्यार आहे टोमणे मारण लोकांच्या अगेन्स्ट कॉन्स्पिरसी करणं म्हणजे लोकांना मुद्दामून असं मिसगाईड करणं उलटे पुलटे व्हिडिओज टाकणं ह्याच्यामध्ये तुम्ही तिला पुरेपूर साथ देत आहात त्याच्यावरूनच कळतं की तुमची मेंटॅलिटी आता काय होत चालली आहे आणि ते एका दिवशी तीन तीन व्हिडिओ शूट करायचे आहेत ना दहा दिवसाचा तरी कंटेंट छापलं गेलं पाहिजे म्हणून मग मा इतकी पळापळ पड़, इतकी पळापळ पड़, नुसती पळतच असते बाई अगं जरा शांत हो शांत हो हळू चाल हळूहळू त्या तुझ्या चक्कर मध्ये त्या मुलींची पण फरफट होते त्या आपल्या आई आईबापाच्या मागे नुसते धावतायत 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 बिच्चाऱ्या दोन दिवस झाले ही बाई नुसतं सनसेटच दाखवते एक अख्खाच्या अख्खा व्लॉग इन ए सनसेट सकाळपासनं जो सुरू केला आज संध्याकाळी सनसेट होणार आहे ते दर दोन मिनिटांनी तेच बोलत होती इथून खूप छान सनसेट दिसतो इथे आम्ही स्पेशली ह्याच्यासाठीच हे बुक केलं सनसेट पाहायला लोक येतात आता सनसेट होणार आहे आज संध्याकाळचा सनसेट आपण पाहणार आहोत इतका मस्त सुंदर व्ह्यू असतो इथे जगातला सगळ्यात सुंदर सनसेट होतो असं होतं तसं होतं बाप रे झाला बाई एकदाचा तो सनसेट त्या सनने पण एकदम उसासा सोडला असेल सुटलो बाबा हे झालो सेट ही बाई बोलते की आम्ही टर्कीला गेलेलो ना तेव्हा इतकं गरम होत होतं तिथे पण आम्ही केव हाऊस घेतलेला आणि तिथे इतकं गरम होत होतं की आम्ही ना त्यांना ना फॅन मागितला होता पण मग नंतर मग थंड वाटायला लागलं अगं बाई तू कुठल्या सीजनला गेलेलीस टर्कीला आणि केव मध्ये राहिलेलीस याचा अर्थ मी काय ते तुझं टर्कीचं बघितलं नाही पण मी हे सांगू शकते की तू कॅपेडोकियाला राहिले असशील मग तिथे तर एवढी थंडी असते एवढं गार असतं त्याच्यात तू पंखा मागितलास आणि तुला तर मारे खूप हौस आहे ना सनी वेदर सनी वेदर मला तर खूप मजा येते मला तर ऊन पाहिजे तू तर धूप आहेस ना दुसरी म्हणजे धूप जादू आहेस ना जादू मग मग मा आता काय झालं आता बस ना तिकडे घे ना मस्त सन बाथ घे सन बन होऊन जाऊ दे एकदम घे आता विटामिन डी फुल लॉन इतकं विटामिन डी घे ना की पुन्हा डॉक्टरने बोललं पाहिजे की आता विटामिन डीचा ओव्हरडोज झालाय तुला बस कर म्हणून म्हणजे मला विचारायचं आहे की तुम्ही सीजन वगैरे बघून असं जाता की असं वाटेल तेव्हा कधी स्वस्तातलं डील मिळतं तसं उठून जाता काय प्लॅनिंग वगैरे काय असतं की नाही की फक्त कंटेंट ढापायचंच माहिती आहे फक्त ते लोक गेले म्हणून आम्ही जाणार त्यांचं ऐकता कंटेंट बघणार आणि तसं त्या तसं जाऊन छापणार असं करता का आ, आता हे पण कंटेंट कुठून कुठून असं गोळा केलाय ते मला सगळं माहिती आहे गॉस गर्ल नाम आहे मेरा सबकी खबर रक्ती हताच तुमची मैत्रीण पण जाऊन आली ना, ना? मग तिच्याकडनं थोडी इन्फॉर्मेशन काढली असेल नाही तर तिने दिली नसेल तर तिच्या इन्स्टा पोस्टवरून वगैरे तर ती तुम्हाला मिळालीच असेल आणि प्लस एक चांगलं एक आहे ना ते देसी कपल ऑन द गो हां तर त्यांचे पण असे खूप फेमस झालेले व्हिडिओज आहेत सेंटोरिनीचे तर ते पण तुम्ही बघितलेच असतील ना बोंबल काकू नाही नाही चांगली गोष्ट आहे असं इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी असं थोडं इकडे तिकडे आपण पण रिसर्च करतोच रिसर्च करणं काही वाईट नाही पण स्वतःचं पण डोकं थोडं वापरायचं ना कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट असं नाही करायचं बोंबल काकू असं केल्याने काय होतं आहे का आपल्याला फ्लॉप शो होण्याचे चान्सेस असतात आता काय होतं की ते लोक येतात तेव्हा त्यांचा सीझन वेगळा असतो तेव्हाचं वेदर कंडिशन्स वेगळे असतात तर त्या अकॉर्डिंगली त्यांची आयटनरी प्लॅन असते त्यांची ठिकाणं ठरलेली असतात पण तुमचं वेगळं असतं तुम्ही वेगळ्या सीजनला वेगळ्या क्लायमेटिक कंडिशन्समध्ये येता तर मग तुमचं त्या अकॉर्डिंगली असलं पाहिजे ना पण जस्ट बिकॉज तुम्ही त्यांना कॉपी करता तुम्ही सेम टू सेम तसंच करायला जाता आणि तिथेच तुम्ही मार्क खाता आता तुमचे फोटो तुम्ही स्वतः बघितले असतील एवढा खर्च केला बापरे थ्री हंड्रेड युरोज आणि फक्त त्याच्यात कपडेच दिसत आहेत तुमची तोंडावर तर उजेडाच पडला आहे म्हणजे उजेड नाही पडला आता ते लोकं सांगत होते ना की आम्ही तुम्हाला असं चांगल्या ठिकाणी नेतो त्यांनी सजेस्ट केलं होतं पण आपल्या बोंबल काकू कॉपीकॅट त्या बोलल्या नाही मला इथेच जायचं आहे मला इथेच जायचं आहे त्यांनी तिथे काढले ना फोटो मला पण तिथेच काढायचे तेच फेमस स्पॉट आहे आणि तिथे गेला हट्टाने पण काय झालं बघितलं ना कळलं ना तुम्हाला मंडळी मला काय म्हणायचं आहे सूर्यप्रकाश अपोजिट दिशेने असल्यामुळे चेहऱ्यावर पूर्ण काळोख आणि काळे कुट्ट फोटो फक्त ते कपड्यांचाच कलर दिसतोय त्या फोटोमध्ये बरोबर कपड्यांचे पैसे घेतले होते ना कपडे दिसले पाहिजेत आपण दिसलो नाही दिसलो काही फरक नाही पडत आहे ना बंबल काकू त्या उलट ते रेड ड्रेसमध्ये त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी जे फोटो काढले आहेत ते बघा तुम्ही ते किती सुंदर आणि चांगले आले आहेत आणि प्रॉपर आले आहेत म्हणजे त्याच्यात ड्रेस पण दिसतोय आहे बोंबल काकू पण दिसत आहेत सगळे दिसत आहेत मी ह्या आधी पण सांगितलं होतं जेनो काम तेनो थाय बीजा करे सो गोतो खाय पण हे व्लॉगर्सनं असं वाटतं की आम्हीच सगळ्यात मोठे हुशार आम्हाला सगळं काही कळतं बाबा सगळ्यातलं सगळं मलाच कळतं आता काय ते तुमच्या इच्छेप्रमाणे झालं त्यामुळे तुम्ही काही बोलू पण नाही शकत तुमचे दात आणि तुमचेच ओठ त्याच्यामुळे आता गपगुमान गप बसायचं आता काही ऑप्शन नाही आहे तुमच्याकडे आता छान 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 म्हणण्याशिवाय काही ऑप्शन नाही आहे बोंबलताई आणि जेव्हा आपण असं काही फोटो शूट करतो आणि लेग ओपन वगैरे असं असतं ना तर आतमध्ये जरा सायकल शॉट्स वगैरे घालायची बरं असतं ते स्किन कलरमध्ये पण मिळतं कदाचित तुम्हाला माहिती नाही आहे नसेल माहिती ना बरोबर कारण तुम्ही फक्त असं वरचं वर असं उठून गेलात आपल्या पाळालात फोटो शूट करायचं आहे वगैरे पण ते बरं दिसत नाही हो जरा नीट हे करा नाही तर आता बोलाल की आमची नजर खराब आहे नजर विजर काही खराब नाही आहे हे बेसिक असं ना मोठे मोठे हिरोईन पण असतात ना आणि जे एकदम प्रोफेशनल शूट करतात मॉडेल वगैरे ना ते लोक पण घालतात एकदम म्हणजे जे, जे वेगळ्या टाईपचं फोटो शूट करतात ना ते लोक नाही घालत तुमचं काय असं नॉर्मलच होतं ना तुम्ही घाल घातली असतीत तर बरं झालं असतं नेक्स्ट टाईम लक्षात ठेवा हां अंबलकाकू म्हणतात की इथे फोटो काढायला इतक्या जागा आहेत ना ठीक ठिकाणी तुम्ही फोटो काढू शकता त्याच्यामुळे इतकं मज्जा येते ना इतकं भारी वाटतं ना की अजिबात कंटाळा येत नाही आहे पण मला काय वाटतं माहिती आहे पर्सनली असं माझं मत आहे हां की ओवरऑल ती प्लेस बघून तुम्ही एक दिवस तिथे स्टे करू शकता एक फॉर द एक्सपिरियन्स किंवा तुम्ही युरोपमध्ये राहताय तर मग तुम्हाला ते स्वस्त पडतं आणि मग तुम्ही एकदा आता आहोतच इथे तर विजिट करून घेऊया या ह्याच्याने या, या थॉट प्रोसेसने तुम्ही नक्कीच ते एकदा वर्थ विजिटिंग आहे बट दोन तीन दिवस इज टू मच आणि फोटो काढून काढून असे किती फोटो काढणार आहे आपण काय असे हिच्यासारखे फोटो के दिवाने तर नाही आहे ना आणि सगळीकडे तर सेमच फोटो येतात तुम्ही इकडे काढा आणि अजून इथपासून अर्ध्या तासाने दुस लांब जाऊन कुठेतरी फोटो काढा दोन्हीकडचे फोटो तुम्हाला सेमच वाटतील असं काय मागची सिनरी काही चेंज होणार नाही त्याच्यामुळे फोटो पण काढून काढून किती काढावे पण तुम्हाला आता माहितीच आहे ना आपल्या बोंबल काकून फोटो काढायला जिथे मिळाला ना तर बेस्ट एकदम नथिंग लाईक इट तिथल्या त्याकूंचा फोटो लावला होता, होता। ना त्याच्यामुळे हो, 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 हो। बोंबल काकू एकदम भलत्याच खुश होत्या सांगत होत्या ना जिथे तिथे माझा फोटो लावलाय आणि माझे स्टॅच्यू पण उभे केले बघा तरी आपल्या बोंबल काकू एकेकाळी किती फेमस आणि उपयोगी होत्या आणि ते वन लॅक रुपीज फॉर थ्री डेज इज नॉट अ बिग डील हा ते मुद्दादामून तुम्हाला रुपीजमध्ये सांगण्यात आलं आहे एरवी तर गो बोंबल काकू रुपीजमध्ये सांगताना त्यांची ना जीभ जड होते पण ह्या वेळेला असं मोठी अमाऊंट वाटायला पाहिजे ना म्हणून मग त्यांनी ती रुपीजमध्ये सांगितली पण खरं सांगू का म्हणते तिथे राहणाऱ्या लोकांसाठी इट्स नॉट अ बिग डील नाईन्टी थाउजंड रुपीज इज नथिंग फॉर द पीपल हू अर्न इन युअर रोज आता ते गार्डनिंगचा खर्च पण किती येणार आहे तर तुम्हाला माहितीच आहे आणि प्लस ते सोलर पॅनलचं ते तर ते लावणार नाही आहेत ती गोष्ट वेगळी पण त्याचा खर्च किती सांगितलेला तो विसरलात का मग जेव्हा तो खर्च यांना परवडू शकतो तर हे एवढं लक्झरी रिसॉर्टमध्ये राहणं ते सुद्धा फक्त नाइंटी थाउजंड रुपीज अँड दॅट इज नॉट फॉर वन डे फॉर थ्री डेज हे तर मग किस खेत का बँकाने अँड बोंबल काकून सवयच आहे नको तिथे ना आपली अक्कल पाजळायची टिशूचं काय कौतुक सांगतायत त्याला एक तर टिशू नाही म्हणत त्याला टॉयलेट पेपर म्हणतात आणि तिथे नंतर तिथे लिहिलेलं होतं ना टॉयलेट पेपर तेव्हा तुम्हाला ते रिअलाईज झालं की ह्याला टॉयलेट पेपर म्हणायचं होतं मग नंतर तुम्ही टॉयलेट पेपर टॉयलेट पेपर असं म्हणत होता एकदा टिशू आहे ना टिश्यू आपण हात वगैरे पुसायला जे वापरतो ना त्याला टिश्यू म्हणतात आणि जे टॉयलेटमध्ये असतं ना ते थिक असतं जरा त्याला आणि लांब असतं त्याला म्हणतात टॉयलेट पेपर ते वेगळ्या गोष्टीसाठी असतात ते गोष्टीसाठी जर तुम्ही टिशू वापरलेत ना तर वापर ते टिश्यूला लागण्याऐवजी ते तुमच्या हातालाच लागेल कळलं का तुम्हाला मी काय म्हणते काय लागेल ते हां ते तर मी एक्सप्लेन नाही करू शकत पण तुम्ही समजून जा मंडळी कारण टिश्यू पेपर हे सॉफ्ट आणि थिन आणि पातळ असतात एस टॉयलेट पेपर हा जाड असतो तर बोंबल काकू हे जरा बेसिक डिफरन्स आधी थोडं समजून घ्या काहीतरी ये बोलायला येतं म्हणून काहीतरी तोंडाला येईल ते बोलू नका आणि दुसरी गोष्ट टिश्यू असो या टॉयलेट पेपर काही असू दे ते टॉयलेटमध्ये फ्लश करूच नाही करायचंच नसतं त्याचा आणि त्या ड्रेनेज पाईपचा काहीही संबंध नाही हे बेसिक आहे टिकेट्स आहेत ते तुमच्यामध्ये नाही आहेत ते तर गोष्ट सोडूनच द्या म्हणून तुम्हाला ते नवल असेल बापरे काका लक्ष द्या यांच्याकडे नाही तर तुमच्या याच्यामध्ये टॉयलेटमध्ये फ्लश करत असतील या यांचा काय भरोसा नाही बाबा नाहीतर चोख करून ठेवून देतील आणि राहिली गोष्ट ना द्या ड्रोन शॉटची तो वो तो नाही जमया बाबा तुमको नाही जमरेला आहे वो तर प्रॉपर ट्रेनिंग घ्या अनुजराव नीट शिकून घ्या कसं ड्रोन शॉट वगैरे अजून जरा त्या कॅलिफोर्नियावालीचे व्यवस्थित व्हिडिओ बघा अजून तुम्हाला अभ्यासाची गरज आहे अजून प्रॅक्टिसची गरज आहे कारण तुमचे ड्रोन शॉट्स मला ना ड्रोन शॉट कमी आणि गुगल मॅपचा स्क्रीनशॉट जास्त वाटत होतं आता काय माहिती आहे तुम्ही ज्या ठिकाणी गेले ते ठिकाणच असं आहे की तुम्हाला ते जमत नाही आहे की एक्झॅक्टली कुठून कसं आणि काय व्ह्यू कॅप्चर करावा हा बरोबर ते व्ह्यू कॅप्चर करायचे पण बोंबच आहे ना का ज्यांना आहे त्यांना आहे त्यांना कळलं ते हुशार आहेत ज्यांना नाही कळलं त्यांनी पोहो बघा बाकी मस्त मस्त ट्रिप चालली आहे तुम्ही पण एन्जॉय करताय आम्ही पण तुमच्याबरोबर एन्जॉय करतोय आपण दोघं मिळून एन्जॉय करू मस्त तुम्ही व्हिडिओ पोस्ट करत राहा आणि मग आम्ही एन्जॉय करून आम्ही पण आमचे पॉडकास्ट पोस्ट करतो ऑल द बेस्ट टू यू आणि मस्त आणि आता पाडव्याचं पण आता येईलच ना म्हणजे आतापर्यंत आल्या असतील वाटतं बोंबल काकू परत कधीच्या गेलेत ना आतापर्यंत आल्या असतील तर आता कळेलच आपल्याला आता गुढीपाडव्याचं काय सेलिब्रेशन केलं आहे शेवटी त्या नऊवारीचं उद्घाटन झालं की नाही ते आपल्याला येत्या काळात पाहायला मिळेल असं तर मग म्हणजे याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबते आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि जाता जाता मला आपले जे काही दोन तीन सबस्क्रायबर्स आहेत माझे तर त्यांना मला ईदच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत माझ्या मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून सॉरी मला स्टार्टिंगला बोलायचं होतं पण मी विसरून गेली पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे मी आता तुम्हाला विश करते जर तुम्ही आतापर्यंत हे ऐकलं असेल तर प्लीज माझ्या विशेष कबूल करा आणि भेटू आपण आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मासाला मा